नमस्कार, आपण आज कराड तालुक्यातल्या पालिया गावामध्ये आलेले आहोत आणि आपल्यासमोर जो प्लॉट आहे हा शेवंती या फुलाचा आपल्यासमोर हा प्लॉट दिसतोय. खरं तर शेवंती हे पीक म्हणजे फुल पीक जे आहे हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये घेतलं जातं आणि त्यातले काही ठराविक शेतकरी हे पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतात. तसं जसं द्राक्षाचं पीक घेतलं जातं, ऊसाचं पीक घेतलं जातं, भाजीपाल्याचं घेतलं जातं, तेवढ्या प्रमाणात हे पीक नाही आहे. पण जे शेतकरी घेत आहेत ते काही वर्ष करणारे आहेत, त्यांचा त्यातला अनुभव आहे. त्यापैकी आज आपण या पाली गावामध्ये आलेले होते. अभिजित काळभोर म्हणून आपले हे शेतकरी आहेत, त्यांचा स्वतःचा प्लॉट आहे. आता इथे आपल्याला जर प्रत्यक्ष दिसलं तर इथे हा प्लॉट जो दिसतोय हार्वेस्टिंग त्यांचं झालेलं आहे. जवळपास किती हार्वेस्टिंग झालं आहे? 7 तोडे झालेले. 7 तोडे, हा 7वा तोडा त्यांचा झालेला आहे. आपल्याला नुसत्या ज्या काड्या ज्या इथे दिसत आहेत ह्या आपल्याला हार्वेस्टिंग झालेलं त्याचं हे दिसतंय. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर प्लॉटची जी टोटल परिस्थिती जी आहे किंवा त्यांची पानं आहेत, काडी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं झालेल्या दिसत आहेत. आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की शेवंती ह्या पिकासाठी त्यांनी लागवड कधी केली आहे साधारण, आणि त्या लागवडीपासून साधारण पहिला तोडा कधी सुरू झाला आणि आत्तापर्यंत त्यांचं उत्पादन टोटल किती निघालं आणि ह्यामध्ये त्यांनी वेगळं काय केलं आहे. नमस्कार. आता तुमचं लागवड जी आहे ती तुमची किती जानेवारीमध्ये झाली आहे ना? जानेवारी 2023 ची लागण आहे. बरोबर. हा सध्याचा प्लॉट हा साधारणतः 1-4 महिने कम्प्लीट झालेले आहेत आणि त्याची लागण 23 जानेवारी 2023 ला केलेली आहे. त्यानंतर आपण हे रान तयार करताना सुरुवातीला झेंडूचं रान होतं, झेंडूच्या रानाला मोटर वगैरे मारून हे करून पूर्ण रान तयार केलं, भेसळ वगैरे टाकून एक मच्छी वगैरे आपण 23 जानेवारीला लागण केली. त्यानंतर आपण सुरुवातीला भेसळमध्ये ग्रीन हार्वेस्ट स्पेशलची 8 बोटी प्रति एकर साधारण 1 एकर बराच प्लॉट आहे. एकामध्ये आपण 7 ते 8 बोटी ग्रीन हार्वेस्ट टाकलेलं आहे स्पेशलमध्ये. सोबत त्यांच्या कंपनीचं येणार सारथी हे प्रोडक्ट सुद्धा आपण वापरले आहेत, 1-3 पोती पर 1 एकर. त्यानंतर आपण बेसनमध्ये ग्रीन हार्वेस्ट सारथी पुन्हा 12-32 DAP वगैरे असंच रासायनिक खताची जोड एकत्र करून रान वगैरे तयार करून रोपांची लागण केलेली आहे. सध्या हे प्लॉटचे 7 तोडे झालेले आहेत आणि 7 तोड्यामध्ये साधारण आपल्या 3.25 टन आपल्याला माल गेलेला आहे. तर ह्याला आता ह्याला हे जे प्लॉटचे 7 तोडे होऊन 450 पर्यंत माल पोहोचलेला आहे आपला. 450 पर्यंत 7 तोड्यामध्ये माल पोहोचलेला आहे. हा, तर हा प्लॉट चालू होऊन साधारणतः 1 महिना कम्प्लीट झालेला आहे. इथून पुढे 4 महिने पुढे 3-3 महिने तरी हा प्लॉट चालणार आहे. आत्तापर्यंत 450 म्हणजे किती 3-3 टनापर्यंत माल पोहोचलेला आहे. पण एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये रोगपिडीविषयी आपल्याला काय सांगतो? रोगपिडीविषयी म्हणतात झालं तर जास्त काय याच्यावरती रोगाचं प्रमाण नाही आहे. साधारणतः रोग म्हटलं तर प्रमुख याच्यावरती मावा वगैरे किंवा फुलावरती खाणारे आळी खास याच्यावरती प्रमुख रोग आहे. बाकी वगैरे नॉर्मल म्हणतात तर टिप्स वगैरे याचा थोडा अटॅक राहतो. बरं, असं गंभीर असा रोग म्हणतात तर धावणी म्हणा किंवा बोली म्हणा हा रोग ह्याला जास्त नाही. त्यामध्ये सक्षम देते. साधारण ग्रीन हार्वेस्ट स्पेशल वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवले याच्यामध्ये? हां, ग्रीन हार्वेस्ट स्पेशल वापरल्यानंतर झाडामध्ये ग्रोथ चांगली झाली सुरुवातीपासून. पानांची काळोखी म्हणा फुटवे वगैरे हे कम्प्लिटली 1 महिन्यापर्यंत चांगलीच त्याची ग्रोथमध्ये चांगला फरक जाणवला. रासायनिक खतांची उपलब्धता चांगली झाली त्यामध्ये. बरोबर. म्हणजे रासायनिक खतं जी आपण वापरणार आहोत किंवा रासायनिक खतं जी आपण नेहमी वापरतात, शेतकरी बऱ्यापैकी रासायनिक खतांचा वापर करतात, रासायनिक खतालाच प्राधान्य जास्त दिलं जातं. हो, पण आपलं असं काय मत आहे का की रासायनिक खताला ग्रीन हार्वेस्ट स्पेशल सारख्या सेंद्रिय खताची किंवा सेंद्रिय पदार्थांची जर जोड दिली तर कमीत कमी रासायनिक खतांमध्ये सुद्धा चांगलं उत्पादन मिळेल? काय म्हणतो आपण त्याला, जे आपण वापरतो प्रमाण त्यापेक्षा कमी प्रमाणात देऊन सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकते नक्कीच. कारण ग्रीन हार्वेस्ट स्पेशल किंवा ग्रीन हार्वेस्ट म्हणा याचा रिझल्ट सुपरच आहे. त्यांनी टाकलेले आपले खतांचा अपटेक चांगलं होते, झाडाची ग्रोथ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणा उत्पादनावरती त्याचा मोठा परिणाम होतो. बरोबर. ग्रीन हार्वेस्ट स्पेशल बद्दल तर आपण आता माहिती घेतली, म्हणजे तुम्ही रासायनिक खतांबरोबर ग्रीन हार्वेस्ट स्पेशल वापरलं त्यामुळे अन्नद्रव्यांची किंवा पोषण द्रव्यांची उपलब्धता चांगली झाली किंवा
कमी खतं देऊन सुद्धा तुम्हाला एका डोसमध्ये तुम्हाला चांगली उत्पादन उत्पादकता चांगली तुम्हाला वाढलेली दिसली, क्वालिटी चांगली मिळाली. तसं त्याबरोबर आपण मोठ्या प्रमाणात विद्राव्य खतांचा सुद्धा वापर करतो. विद्राव्य खतांचा वापर करत असताना किंवा कुठलीही खतं वापरत असताना त्यातलं महत्त्वाचं जे पोषण द्रव्य आहे ते फॉस्फरस आहे. तर फॉस्फरससाठी तुम्ही काय वेगळं केलं आहे का? कारण फॉस्फरस पिकाच्या शरीरामध्ये येणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण त्याचं मुख्य काम आहे शक्ती संयोग तयार करणं. आणि तो जर आला तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अडचणी आहेत त्या आपल्या कमी होतात. म्हणजे रोगकीड नियंत्रण असेल किंवा जास्त करून बुरशीजन्य आजार असतील किंवा तुमचं फोटोसिंथेसिस असेल, मुलींची वाढ चांगली होणं असेल, बाकीच्या अन्नद्रव्यांचं पिकात चांगलं काम होणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होतात. तर ह्यासाठी तुम्ही वेगळं काय वापरलं का? हो, आम्ही आपल्याच नेचर केअर कंपनीचं सुपर ओरा पॉलिफॉस्फेटमधलं 10:34:0:24 याचा सतत आम्ही वापर प्रत्येक आठवडे साधारणतः एक महिन्याचा प्लॉट झाल्यानंतर आम्ही त्याचा शेड्यूलमध्ये वापर केला. प्रति आठवडं 2 kg 10:34 त्यानंतर 1-4 दिवसानंतर पुन्हा 0:24:24 आठवड्याने एकदा सुपर ओरा त्याचा आम्ही कंपल्सरी वापर केला. तो अजूनही चालत त्यामुळे तुम्हाला फॉस्फरस त्यामुळे फॉस्फरस चांगला अपटेक झाला, झाडांची ग्रोथ चांगली झाली. फुटवे म्हणतात फुटवे वगैरे फुलांची साईज वगैरे ह्यामध्ये चांगला आमूलाग्र बदल आम्हाला मिळाला. त्यामुळे वॉटर सोल्युबल बाकीचे जे तुम्ही वापरत त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात तुम्ही कंट्रोल आणू शकला आणि रिझल्ट आम्हाला सुपर मिळाले त्याची. इतर म्हणजे प्रोडक्टच्या ऐवजी ह्या प्रोडक्टचे रिझल्ट आम्हाला चांगले मिळाले. चांगले म्हणजे इतर जी खतं वापरली गेली त्याच्या तुलनेत त्यांचे रिझल्ट चांगले मिळाले आणि त्यांची कुठे ना कुठेतरी त्या विद्राव्य खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाला. तर एकंदरीत ग्रीन हार्वेस्ट स्पेशल असेल, पॉलिफॉस्फेट असेल, तर ही जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये जर वापरली तर त्याचे चांगले फायदे आज इथे आपल्या प्लॉटवर दिसून येत आहेत. एकंदरीत तुम्ही काय सांगाल ग्रीन हार्वेस्ट स्पेशल आणि ह्या उत्पादनांबद्दल पॉलिफॉस्फेट इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नक्की शेतकऱ्यांनी जर ह्याला शेणखताला जर तुम्हाला चांगला उपयोग पर्याय पाहिजे असेल तर सर्व शेतकऱ्यांनी अवश्य ग्रीन हार्वेस्ट स्पेशल ह्याचा शेतामध्ये वापर करावा. 1-8 ते 10 किलो त्यांनी वापराव्या. विद्राव्य खतामध्ये म्हणला तर 10:34:10:34 आहे, 0:24:24 आहे, त्यांचा सुपर ओरा होऊन आहे, ते शेतकरी अवश्य वापरावं, त्याचे रिझल्ट चांगले आहेत. याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं? या सगळ्या आमच्या पालीमध्ये सिद्धना सिड्स आणि फर्टिलायझर्स जे अमोल रामदास खंड आहेत त्यांचं आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे. ओके, धन्यवाद. नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय.